जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सिक्युटी उच्च माध्यमिक विद्यालयात एन एस युनिट व भारत विकास परिषद पनवेल शाखेच्या वतीने मंगळवारी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवंदन आणि छात्र अभिनंदन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून गुरु शिष्य नाते व त्यातून होणारे संस्कार याविषयी आपले विचार व्यक्त केले तसेच भारत विकास परिषद पनवेल शाखेच्या महिला सहयोगिता वैशाली केतकर यांनी आपल्या संस्थेने केलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रमाबद्दल माहिती दिली यामध्ये प्लास्टिकमुक्त वसुंधरा सीमेवरील जवानांसाठी फराळ कोरोना काळातील जेवण व वा धान्य वाटं मुलांसाठी संस्कार वर्ग अशा विविध उपक्रमांचा समावेश होतो कार्यक्रमाच्या शेवटी गुरुवंदना आणि छात्र अभिनंदन या उपक्रमाअंतर्गत विद्यालयातील प्रतिनिधिक विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचे फुल आणि पुष्पगुच्छ देऊन पूजन केले तसेच विद्यार्थ्यांचा भेट वस्तू व प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी भारत विकास परिषदेचे अध्यक्ष सुबोध भिडे उपाध्यक्ष राजन खजिनदार शेखर बर्वे सहयोगिता कीर्ती समुद्र समुद्र पद्मजा कुलकर्णी वैशाली केतकर स्वप्नेश विचारे डी आर देशमुख आबा जांभेकर दीपक जांभेकर सिकेटी विद्यालयाच्या जा, संकुलातील अनुराधा कोल्हे मराठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर इंग्रजी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे पर्यवेक्षिका संध्या अय्यर अजित सोनावणे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते